तो जो 23 शेवटचा सनसेट यस फ्रेंड्स एंड के बायको पण रे खायला प्यायला घालते हो गया हवी आहे की नको आहे माझे अंकित सिंगल आणि बघा फुल मेहनत चालली आहे बारबेक्यू साठी. नमस्कार, माझं नाव प्रकीत लोकणी, वेलकम टू माय ब्लॉग. आणि तुम्हाला नवीन वर्षाच्या आधीपासूनच आर्थिक शुभेच्छा, कारण 31 ऑलरेडी म्हणजे दिवस संपायला आलेला आहे. मागे तुम्ही सनसेट बघू शकता छान पैकी. आणि आता आम्ही कुठे आलो असणार तुम्हाला माहिती आहे, आम्ही आता कोळसामध्ये आणि कोळसामध्ये मस्तपैकी बसलो आहे, रिलॅक्स करतोय. म्हणजे आम्ही पूर्ण तयारी निशी आलो होते, बघा चटई वगैरे टाकलेली आहे मागे, जेवण वगैरे घेऊन आलो आहे. आम्ही काय पूर्ण रात्रानं थांबणार आहे, काळू पडेपर्यंत आम्ही आता इकडेच आहोत. ओके, आणि त्यानंतर मग घरी जाऊ, मग थोडं खायचं वगैरे आणि मग परत बीचवरती जायचं, मेडबाव बीचवरती. ते ठिकाण ते तर तुम्हाला माहिती एकदम सेफ आहे. आता हे इकडे थोडं अंधारमय वातावरण आहे, त्याच्यामुळे काय भारी वाटतं ना. प्रेरणा तिकडे मस्तपैकी फोटोग्राफी करते, अंकित फोटो काढतो आहे. आज अंकितकडे काम आलं. ओके, प्रजंत इकडे थोडं रिलॅक्स करते, विचार करते नेक्स्ट इयर कसं घालवायचं किंवा कुठच्या कंपनीत घालवायचं याचा विचार करते काय. आणि परवा बसला आहे, परवाला जरा लांब ठेवलं आहे, म्हणजे आता मी जवळ आहे एकदम कडायच्या, त्याच्यामुळे त्याला तिकडेच ठेवून दिलेलं. तू पण आहे आता तिकडे बघतोय तो फोनवरती, कारण इकडे नेटवर्क पण आहे तुम्हाला माहिती आहे. तर आता जरा इथेच मस्तपैकी चिल्ल अँड रिलॅक्स करायचं. आणि आपला जो 2023 शेवटचा दिवस आहे, ओके, किंवा शेवटचे काही क्षण म्हणू शकता तुम्ही, कारण सनसेट ऑलरेडी व्हायला आलेला आहे, तो आपण आता इकडे जरा सेलिब्रेट करूया. आणि नेहमी तुम्हाला बोलतो की अरे आता प्रायव्हेट बीचवरती जायचं आहे जायचं आहे. म्हणजे मी खूप सुरुवातीला जेव्हा यूट्यूब स्टार्ट केलं ना तेव्हा पप्पांबरोबर गेलो, पण काय माहिती ना प्रेरणाला प्रचंड भीती वाटते तिकडे जायची बिबट्यामुळे त्या बीचवरती, त्याच्यामुळे प्रेम हा तेच. ओके, सो रस्ता तसा सोपा आहे. ओके, ती मुलं तिकडे बसली आहेत बघा, तिकडून एक खालती अशी पायवाट आहे आणि हा तिकडे एक तळी आहे पाणी, हा त्याच्यामुळे मी तिकडपर्यंत गेलो तर प्रेरणाने तिकडून मला लवकर 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 वरती आहे, हा त्याच्यामुळे तिकडून मला परत यावं लागलं. पण नाही तर लास्ट टाइम मी आणि पप्पा मस्तपैकी तिकडून असं खाली उतरून गेलो. आणि कातवणमधले आपले बरेचसे माणसं तर तिकडे मस्तपैकी फिशिंग करायला येतात. खालती खडकामध्ये खूप चांगले मासे वगैरे मिळतात आणि खेकडे पण छान मिळतात. बघा ना कसा मस्तपैकी एक प्रायव्हेट सेक्युरेटेड बीच कोणाला नाही वाटणार सांगा. मस्तपैकी इकडे हा जर तुम्हाला एकदम असं शांत शांत सेक्युरेटेड राहायचं असेल तर थिंग लाईक इट कॅन यू, असा समुद्र आणि असा हा आपला सनसेट. 2023 शेवटचा सनसेट यस, बघा काय भारी वाटतं ना व्ह्यूच, बघा कसा आहे मस्त ना. सो कोकणात गाव असल्याचे फायदे. मला असं वाटतं कधी कधी 31 वगैरे कुठे जायचं कशाला, आपला गावाच एकदम भारी आहे, इथेच या मस्तपैकी चिल रिलॅक्स करा. सो प्रेरणा नवीन वर्षाचा काय संकल्प आहे, काय ठरवलं आहे प्रेरणा, काय ठरवलं नाही असं काय ठरवलं आहे, ठरवलं तर बरंच काही आहे पण त्यातल्या किती गोष्टी ठरवल्याप्रमाणे पार पडतील हे खरं आहे, बघावं लागेल. अच्छा, पण काय काय ठरवलं जरा आधी खायला येतो ते. बरंच काही ठरवलंय, बरेच नवीन नवीन कामं करायची आहेत, त्यानंतर नवीन नवीन जे प्लॅन्स आहेत आमचे बिझनेस रिलेटेड पर्सनली, सो ते वर्कआउट करायचे आहेत. त्यानंतर हेल्थकडे खूप लक्ष द्यायचं आहे, कारण आमचं सतत ट्रॅव्हल असतं आणि कुठेतरी आमचं फूड अँड ट्रॅव्हलमुळे स्वतःच्या फिजिकल फिटनेसकडे मला वाटतं दुर्लक्ष होतं. सो मला वाटतं ते एक रेग्युलराइज झालं तर तुम्ही जर हेल्दी राहाल तर तुम्ही खूप काम करू शकाल, आणि तुम्हाला खूप काम केलं की मग तुम्ही अजून तुम्हाला आनंद मिळेल, आनंद मिळेल. आणि हा हा सनसेट माझं पण तसं काही सगळं ऑलमोस्ट तेच आहे. ओके, नेक्स्ट इयरला म्हणजे आता 2024 उद्यापासून हेल्थवरती जास्त फोकस करायचं आहे आणि बाकी बिझनेसवरती तर फोकस नेहमीच राहील. ओके, मला असं वाटतं हो आय एम बॉर्न फॉर दॅट. ओके, कारण हा मला आवडतं माझं काम. ओके, म्हणजे पैशासाठी पण नाही किंवा अजून कुठच्या गोष्टीसाठी नाही, आय रिअली एन्जॉय ज्या गोष्टी मी आता करतो आहे त्या आयुष्यामध्ये. आणि आय होप सो ही संधी मला आयुष्यभर राहील, जे काम मी आता करतो आहे ते, म्हणजे यूट्यूब म्हणा बिझनेस म्हणा सगळ्या प्रकारच्या गोष्टी. आणि फ्रेंडसाठी की बायको पण राहील जी खायला प्यायला घालते वगैरे. हवी आहे की नको आहे की 2024 मध्ये काय वेगळा प्लॅन आहे. नाही बाबा आता नाही बाबा, बघा सनसेट. आणि आता सनसेट ऑलमोस्ट व्हायला आलेला आहे, बघू शकता तुम्ही. आम्ही जरा सेटिंग जरा अजून जवळ घेऊन आलेलो आहे, आता इकडे म्युझिक वगैरे, आणि जर आता इथे बसून आपण जरा चिल करूया बिबट्याबरोबर. इकडेच कुठेतरी बिबट्या असेल, आणि बिबट्या तुम्हाला माहिती आहे त्याचं सगळ्यात आवडतं खाद्य तुम्हाला माहिती आहे, एकदम कोवळा कोवळा मस्त वेगी तुकतुकीत, ज्याने सुरमई खाल्लेली आहे आजच. कोळा कोळा कोण आहे, हे सगळे म्हातारे आहेत, त्याला
कोळा कोळा कोण आहे तुकतुकीत? यंग, सगळ्यात यंग कोण आहे? अजिबात नाही, सगळ्यात यंग कोण आहे? हा, आणि आम्ही उकुलेला घेऊन आलो. अंकित बघ जरा वाजव काहीतरी, जास्त वेळ नाही आपल्याकडे कारण सनसेट ऑलरेडी व्हायला. सो फायनली बघा, असं मस्तपैकी बसलोय आम्ही आता आणि इकडे अंकितने मस्तपैकी उकुलेले काढलंय प्रेरणाचं आणि अंकित काहीतरी वाजवत आहे. बघूया काय वाजवतो अंकित. बाय द वे अंकित ही सिंगल आणि आय टी मध्ये जॉब करतो पुण्यामध्ये. 2024 मुलगी बघू शकता तुम्ही. हा, आणि निर्व्यसनी आहे ते पण सांगून टाकतो आधी. महत्वाचं आहे ते. असे बसलो आता मी मस्तपैकी आणि चिल्ड्रन रिलॅक्स करतो. भेटूया थोड्याच वेळात 2024 मध्ये. नाही नाही नाही, भेटूया घरी, भेटूया. ओके, मस्त मस्तपैकी आम्ही उकुलेले वाजवतोय आणि सनसेट ऑलरेडी झालेला आणि लांबवर बघा मस्तपैकी बोटी दिसतोय आणि बोटिंग मध्ये मस्तपैकी सुरमई पकडतात. बोटीवरच्या लाईट्स पण लागल्यात. एवढं मस्त वातावरण झालेलं आहे ना आणि असे उकलेलेचे सूर बारीस ना, सनसेट आणि समुद्र आणि उकलेले, बेस्ट ऑफ द कॉम्बिनेशन. म्युझिक सो आपण घरी आलो आहोत आणि घरी आल्यावरती बघा मस्तपैकी इकडे आपलं आता बार्बेक्यू तयारी सुरू झालेली आहे. ओके, इकडे मस्तपैकी प्रॉन्स आहेत, प्रॉन्स मॅरिनेट करून ठेवलेले आणि इकडे बघा बार्बेक्यूची तयारी होते. आणि इकडे बघा आम्ही देसी जुगाड यूज केला आहे कारण आमची ना कोळशी गरम नाही व्हायची, तर कोळशी आम्ही आधी ना गॅसवरती गरम करतो, त्यांना चांगला तापवतो आणि मग ते नंतर ना बार्बेक्यूमध्ये नेऊन टाकतो आणि त्याच्यावर इकडे अंडी उकडत आहेत. तर आता काय काय खायचा मोठा प्रश्न आहे. ओके, इथे प्रॉन्स तर आहेतच आणि त्याच्याशिवाय इकडे बघा प्रॉन्सची भाजी आहे, सुरमई आहे, त्यानंतर चिकन सुक्का पण उरलाय, चिकन ग्रेव्ही पण उरलाय आणि त्याच्याशिवाय काय होतं प्रणा, सुरमई. हा, तर ते चांगलं संपवण्यासाठी. ओके, तर मोस्ट प्रॉब्ली आम्ही दोन निघायचा प्लॅन करत होतो पण एवढं काय संपणार नाही सगळं. ओके, तर आम्हाला 3 पर्यंत थांबावं लागेल. ओके, त्यासाठी नाही पण आमची बरीच काम पण आहेत. हा, ऑन द वे काही जमली नाही. हा, पण ठीक आहे. हा, आणि होती ना. यस, आणि आम्हाला थोडा रील्स पण बनवायच्यात. ओके, तर त्या रील्स तुम्हाला लवकरच कळतील आपल्या चॅनलवरती. जरा आता हे बनवायला घेऊया आणि हे जरा गरम झाले की नंतर तुम्हाला बार्बेक्यू पण दाखवतो. आणि जरा सध्या आमच्याकडे ना काल आम्ही बार्बेक्यू पोटॅटो बनवला. हा, बार्बेक्यू पोटॅटो टेस्टिंग साठी. यस, ओके. आणि सध्या आमच्याकडे म्युझिक चाललंय, ते मस्तपैकी छान म्युझिक चाललंय. उकलेलेवरती प्ले करतोय आणि स्पेशली वेस्टर्न म्युझिक चाललंय, वेस्टर्न क्लासिकल म्युझिक, वेस्टर्न म्युझिक. ओके, फ्रँक सिनात्रा, बॉब डिलन, बीटल्स. ओके, तर ते जरा ऐकतोय आणि चालू आहे काम. आणि बार्बेक्यू मधला बघा सगळ्यात महत्वाचा टास्क, कोळशी पेटवणं, ते चाललं आहे आता मेहनत. कोळशी पेटणं महत्वाचं आहे, एकदा ते पेटले ना की मग मस्त बार्बेक्यू होतो. पेटेपर्यंत मेहनत आहे आणि बघा फुल मेहनत चालली आहे बार्बेक्यूसाठी. कोळशी पेटवायची आणि आता वाटतं आता कोळशी पेटले आहेत, आत्ता पेटले आहेत फायनली, चांगलेच पेटलेले आहेत. आता बार्बेक्यू होऊन जाईल वाटतं. बगिराला वाचायला लागले, आता बगिरा संपून टाकेल आमचं. वाच घेत होता डायरेक्ट प्रॉन्स बार्बेक्यू. आणि बघा आता आपला बार्बेक्यू चांगलाच गरम झाला आहे, तर आता प्रॉन्स रेडी व्हायला सुरुवात होतील. प्रॉन्स बार्बेक्यू आणि इकडे बगिरा बघा, बगिराचं कधी नेम नाही, कधी पण जम्प करू शकतो. बघा ती बाहेर काढतो आता अंकितच्या तिकडून, त्या साईडने कधी पण एंट्री मारू शकतो. का भारी वाटतं ना बार्बेक्यू. सो थोड्याच वेळात रेडी होईल मग भेटूया. बार्बेक्यू मधले कोळशे पेटवायची काही ट्रिक असेल ना तर तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा. ओके, सो आम्हाला तरी बरीच मेहनत लागली पण फायनली आता कोळशे पेटवलेले आहेत, त्यामुळे आमचा बार्बेक्यू सक्सेसफुल होईल, पण नक्की सांगा कमेंट करून. आणि बघा प्रॉन्स बार्बेक्यू रेडी झालेले आहेत, म्युझिक आहे इकडे, बघिरा आहे आणि आता टेस्ट करूया. आणि आता इकडे फुल टीम आहे ज्यांनी सक्सेसफुल या प्रॉन्स बार्बेक्यू केला आहे, तर आता टेस्ट करून बघूया कसा लागतो. असमच एक नंबर झाला, खतरनाक प्रॉन्स बार्बेक्यू आणि स्पेशली लिंबू पिल्यामुळे ना एक वेगळी टेस्ट येते, मस्तच झालाय. आता आम्ही प्रॉन्स बार्बेक्यू खायला घेतो, तुम्हाला थोड्या वेळात भेटतो. अजून आपली सुरमई, आपला प्रॉन्स फ्राय, प्रॉन्सची भाजी, हे सगळं तर आहेच, ते पण खायचंच आहे. सो बार्बेक्यू तर चालूच आहे, त्याच्यावर प्रेरणा बघा काय घेऊन आली आहे. मस्तपैकी अंडी उकळून घेऊन आलेली आणि त्याच्यावरती मस्तपैकी मसाला आणि कोथिंबीर. हे आता कोण कोण येतं खायला आहे नवीन डिश. शुभ सकाळ, काल मस्तपैकी आपण खा खाल्लं आणि नंतर मग ब्लॉग करायचं राहूनच गेलं. ओके, कारण थोडा मी पण रिलॅक्स आणि एन्जॉय करत राहिलेलो. आणि आता आज आहे 1 जानेवारी 2024, नवीन वर्षाची इंग्रजी नवीन वर्षाचा पहिला दिवस. ओके, पण मला असं वाटतं आता हात नवीन वर्ष इन अ वे झालेलं आहे कारण असेच लोकं सेलिब्रेट करतात आणि जे पण संकल्प आहेत. ओके, तर ते पण याच वर्षापासून सुरू होतात. सो मी पण काही संकल्प केले आहेत आणि तुम्ही पण काही संकल्प केले असतात, बघूया किती त्याचे
संकल्प आपले पूर्ण होतात वगैरे. आता हे नवीन वर्ष आहे तर अजून आता प्राजक्ता, अंकित, बिट्टू आणि परवा निघतील मालवणला आणि सावंतवाडीला जायला आणि तिकडून मग मुंबईला. पण मी आणि प्रेरणा थांबणार आहोत अजून एक दोन दिवस अँड देन विल थिंक अबाउट रिस्टार्टिंग. ओके, कारण कसं असतं प्रत्येक वर्षाचा एक हिशोब असतो आणि तो हिशोब आपण मांडतो आणि नंतर मग कॅल्क्युलेशन करतो की आपण कुठे कमी पडलो, कुठे अजून आपल्याला चांगलं काम केलं पाहिजे. तसंच काहीच आहे. ओके, आम्ही सगळीकडे पसरलेलो आहोत आणि म्हणजे वेगवेगळ्या बिझनेसेसमध्ये कोणत्या बिझनेसवरती जास्त फोकस करणं आवश्यक आहे, काय केलं पाहिजे, कुठे स्टाफ अजून वाढवला पाहिजे. ओके, तर याची सगळ्याची गणितं जरा इथे शांतपणे मिटबावला करूया. आणि आम्ही पण निघणार आहोत मुंबईला जायला, पण थोडा वेळ आहे. मे बी आधी 2 तारखेला निघणार होतो, पण मे बी मोस्टली आम्ही आता 3 तारखेला निघू, कारण इकडं आपण म्हटलं थोडं रिलॅक्स शांत डोक्याने इथून कामं करू आणि सगळं प्लॅनिंग वगैरे करू आणि एक रिस्टार्ट करू 2024 चे. तर त्याच्यासाठी म्हटलं थांबूया. आणि तुम्हाला पण नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. ओके, सो तुम्हाला पण हे नवीन वर्ष एकदम सुख समाधानाचं आणि हेल्दी लाईफ असं जाऊ. ओके, आम्ही पण फोकस करणार आहोत हेल्दी लाईफवरती. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. धन्यवाद.